माझी सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे की गेल्या 2 महिन्यापासून जो आम्ही रात्री 12 आणि सकाळी 4 ला उठून राहिलो आणि खटाटोप केलेली आहे, त्याचा अंतिम टप्पा म्हणजे ओबीसींच्या हिताचे ठराव वाचनाचं काम आपण करत आहोत। मी ठरावाचं वाचन करेल, तुम्ही मंजूर असं म्हणायचं आहे। इथं इलेक्ट्रॉनिक मीडिया त्याचप्रमाणे वृत्तपत्राचे संपूर्ण प्रतिनिधी बसलेले आहेत, म्हणून माझी संपूर्ण ओबीसी बांधवांना विनंती आहे की जे आपल्या पूर्वजांनी 70 वर्षात केलेलं नाही ते करण्याकरिता आपण या पेंडॉलमध्ये उपस्थित रहा आणि संपूर्ण विदर्भ नव्हे तर महाराष्ट्राला दाखवून द्या की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे ओबीसीच्या वत्यल्प समाजाच्या पाठीशी आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांना तिवार अभिवादन करतो। मी ॲडव्होकेट संतोष रहाटे, हिवरखेडगाव तालुका, तेल्हारा जिल्हा, अकोला। सन 2019 मध्ये श्रद्धेय साहेबांनी मला अकोट विधानसभेची उमेदवारी दिली, 7000 मतांनी पडलो। त्यानंतर साहेबाचा संपर्क होत घेतला, बाळासाहेबाचा संपर्क झाल्यानंतर मी साहेबांना, मी बालमुकुंजी बिरळ आणि गोपाल भाऊ राऊत साहेबांना भेटलो। प्रकरण इतक्यातलं आहे, ओबीसीचे जे महापुरुष आहेत त्यांचा अपमान झाला, ओबीसीचे संत आहेत त्यांचा अपमान झाला, ओबीसी जागा झाला नाही। गेल्या 70 वर्षामध्ये ओबीसीची जात न्याय जनगणना झाली नाही, ओबीसी जागा झाला नाही। मी साहेब खाली गेलो माग, ओबीसी बांधव झोपलेले आहेत। आम्ही सगळी व्यवस्था केली, या निंबाच्या झाडाखाली आमचे काही ओबीसी बांधव माग झोपलेले आहेत, आराम करून राहिले अशी असणारी परिस्थिती आहे। श्रद्धेय साहेबांना आम्ही विचारलं की ओबीसी अत्यल्प ही मंडळी रस्त्यावर का निघत नाही, रस्त्यावर का येत नाही, आंदोलन का करत नाही, धरणे का करत नाही, जातनिहाय जनगणनेचा प्रश्न का उचलत नाही। साहेब म्हणत ओबीसी झोपलेला आहे, ओबीसीला जागा करायचं असेल तर मेळावा नका घेऊ, ओबीसीला जर जागा करायचं असेल तर सत्काराचा कार्यक्रम नका घेऊ, परिषद घ्या। मी गोपाल भाऊ राऊत, बालमुकुंद बिराड यांनी ऐतिहासिक परिषद 2023 वाळेगाव येथे घेण्याचे ठरवले। त्याचं कारण असं आहे की साहेबांनी सांगितलं की वाळेगाव येथील ऐतिहासिक पावन भूमी आहे, 1901 साली शास्त्री नानोजी महाघट व शास्त्री धर्माजी रामजी डुबरे यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती व या भूमीतून क्रांतीचा जो एल्गार निघाला होता त्याने सर्व विदर्भाला दिशा दिली होती, या भूमीने ती चळवळ प्रामाणिकपणे चालवली, त्यामुळे या भागाची फुले शाहू आंबेडकर विचारसरणीची बैठक जी आहे ती पक्की झालेली, त्यामुळे वाळेगाव या गावाची निवड करण्यात आली। वाळेगाव गावाची निवड केल्यानंतर ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेशचे आमचे अध्यक्ष बालमुकुंजी बिराळ, मी कार्याध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश ॲडव्होकेट संतोष रहाटे, आमचे अत्यल्प समाजाचे वाळेगावचे अध्यक्ष गोपाल भाऊ राऊत यांनी ठरवलं की आता एक समिती करायची। समिती करत असताना चांगलं कार्य करणारे लोक घेतले पाहिजे, म्हणून या समितीमध्ये आम्ही आकाश शिरसाट, मुस्ताक शाह, प्राध्यापक दीपक बोडके, धनंजय दांदळे, गजानन वाघमारे, पवन बुटे, डॉक्टर निलेश उन्हाळे, भगवान थिटे, प्रदीप मांगुळकर, गोपाळ डोले, हिरासिंग राठोड, रामकृष्ण सोनटक्के ही मंडळी घेतली। याच्यामध्ये बहुसंख्य मंडळी ही जी आहे ती ओबीसी आहे। त्याचप्रमाणे अत्यल्प समाजाचे प्रकाशजी कंडारकर, संस्थापक अध्यक्ष अत्यल्प समाज, ज्यांनी अत्यल्प समाजाची सुरुवात वाडेगावमध्ये केली। पहिल्यांदा मी म्हटलं गोपाल भाऊ तुम्ही कोणत्या संघटनेचे अध्यक्ष झाले, ते मी म्हणे अत्यल्प समाजाच्या संघटनेचा अध्यक्ष झालो। मी म्हटलं अत्यल्प समाज म्हणजे काय, म्हणजे छोटे छोटे ओबीसी समाज, फायदा काय, प्रकाशजी कंडारकर जिल्हा परिषदचे सदस्य, त्याचप्रमाणे श्रीमती उषा प्रकाश राऊत
म्हणजे गोपाल भाऊच्या आई वाडेगावच्या सरपंच, त्याचप्रमाणे सभापती उपसभापती असे पद भूषवले। ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश व अत्यल्प समाज संघटना वाळेगाव यांची संयुक्त मीटिंग झाली। याच्यामध्ये प्रकाशजी कंडारकर, श्यामलाल रोध, राजेंद्र धनबर, राजेश्वर पळसकर, रुपेश भारसाकळे, अंकुश शहाणे, नारायण कंडारकर, दिनेश पेटे, मनोज सोनुने, चेतन कारंजकर, राधेश्याम कळसकर, सुधीर कोल्हे, ॲडव्होकेट राहुल लोध, जीवन गिरे गुरुजी यांना आम्ही सोबत घेतलं। कॉम्बिनेशन बघा कसं आहे, ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश व अत्यल्प समाज संघटना वाळेगाव, आयडियोलॉजी आहे। साहेबांनी वाळेगाव का निवडलं? साहेब म्हणत राहाटेजी, वाळेगावला एक अत्यल्प समाज संघटना आहे। म्हटलं अध्यक्ष तर गोपाल भाऊ साहेब, त्यांची इच्छा आहे। कारण आमची चर्चा जेव्हा झाली तेव्हा साहेबांनी सांगितलं की जनजागृती झाली पाहिजे। ओबीसीचा मेळावा 29 जानेवारी 2018 घेतला, समाजभूषण पुरस्कार दिले। समाजभूषण पुरस्कार दिल्यानंतर ती मंडळी इथं बसलेली आहे। कुंभार समाजाचे समाजभूषण जर असतील तर त्यांनी उभं राहावं। त्यांनी काय केलं, कुंभार समाजाच्या समाजभूषणांनी काय केलं, गावोगावी गेले, कुंभार समाजाची खांदेसुमारी केली, म्हणजे जनगणना केली। खांदेसुमारी करून काय केलं, शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून मिळणारे इलेक्ट्रिकचे चाक, पहिले फिरत्या चाक्यावर इलेक्ट्रिकचे चाक समाज बांधवांना दिले, आम्ही सत्कार केला त्यांचा। विषय महत्त्वाचा लक्षात घ्या, साहेबांनी सांगितलं की वैचारिक चर्चा झाली पाहिजे, ओबीसीच्या डोक्यात मुद्दे गेले पाहिजे। ओबीसी हा हिंदू झालेला आहे, ओबीसीला ओबीसी करा, अत्यल्पला अत्यल्प करा। इतिहास सांगतो, वकील आहो त्यामुळे मला माहीत आहे, मंडल आयोगाची शिफारस मोरारजी देसाई, तिसरं फ्रंट, काँग्रेस नाही, राष्ट्रवादी नाही, भाजप नाही, तिसरं फ्रंट। मोरारजी देसाईच्या कारकिर्दीमध्ये जनता पक्षामध्ये मंडल आयोगाची स्थापना झाली। लागू कधी झालं, व्हीपी सिंगांच्या काळामध्ये। व्हीपी सिंगांच्या काळामध्ये ओबीसीचं आरक्षण लागू झालं। ओबीसीचं आरक्षण लागू झाल्यामुळे 27% नोकऱ्या भेटला आणि ओबीसी जो आहे तो मध्यम वर्गातून थोडासा श्रीमंतीकडे जायला लागला। ओबीसीचे वाड वडील आई म्हणत की माझा मुलगा शिक्षक झाला आरक्षणातून, ग्रामसेवक झाला, पटवारी झाला। त्यामुळे काय झालं माहित आहे का, की ओबीसीचं आरक्षण मिळाल्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती ओबीसी व अत्यल्प समाजाची चांगली झाली। ओबीसी व आर्थिक परिस्थिती चांगली झाली, त्याचप्रमाणे 27% आरक्षण मिळालं। आणि आरक्षण मिळाल्यानंतर जिल्हा परिषद अकोला असो, यवतमाळ असो की बुलढाणा असो, 27% ओबीसींना आरक्षण मिळालं। परंतु काँग्रेसचे विकास गवळी यांनी पहिले उच्च न्यायालयात, नंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, ओबीसीचं आरक्षण गेलं। तुम्हाला माहित आहे का, भारतीय राज्यघटनेमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 340 मध्ये ओबीसींना व अत्यल्प समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिलं, नंतर इतरांना दिलं। आणि आरक्षण कशावर दिलं, डाटाबेसवर दिलं। त्यांना माहिती होतं की ओबीसी हा हत्ती आहे, 52% आहे, मोजला तर 60 होईल 67 होईल 68 होईल, म्हणून लिमिटेड दिलं नाही, मोजणारा दिलं। पण मोजणारा दिल्यानंतर दुर्भाग्य हे आहे की 70 वर्षात मापलंच नाही। पेंग्विनची जनगणना झाली, गायीची झाली, गुरांची झाली, ढोरांची झाली, रस्त्यांची झाली, झाडांची झाली, आमची झाली नाही। आम्ही माग पेंडॉलच्या हे मंडळी जी आहे आपली ओबीसी झोपलेली आहे, आम्ही 2 महिने झाले जागेवर। 12 वाजता झोपणे, 4 वाजता उठणे, बालमुकुंजी बिरळ साहेब ऑनलाईन, मी ऑनलाईन आणि गोपाल भाऊ राऊत ऑनलाईन, माझी पत्नी तेजस्विनी रहाटे हजर आहे, म्हणे कोणतं भूत लागलं। वकिली व्यवसाय आहे, 1-1.5 लाख रुपये महिना कमावतो, 2 मुली आहे, कोणासाठी करून राहिले? म्हटलं तेजस्विनी, जो माझा भाऊ झोपलेला आहे ओबीसी त्याच्यासाठी करून राहिलो, नाही केलं तर येणारा इतिहास मला माफ करणार नाही, म्हणून करून। आम्ही जी ही समिती निर्माण केली, या समितीमध्ये मुस्ताक्षायनी 240 गावं घेतली, गावागावाला बॅनर चिटकवलं, पत्रिका दिल्या आणि सांगितलं ओबीसीची परिषद आहे वाळेगावला या। गोपाल ढोरेंनी सांगितलं, दीपक बोळखेंनी सांगितलं, धनंजय दांदळे आणि आमच्या या पूर्ण समितीनं सांगितलं।
बोलावलं, गोपाल भाऊ बालमुकुंद बिरण साहेब आम्ही जेवणाची व्यवस्था केली, चांगलं जेवण, ओबीसी आहे अत्यल्प आहे, व्यवस्था केली, फ्लॅट लावले 200 अकोला जिल्ह्यामध्ये, कुठेही जासाल तर 200 फ्लॅट आहे। ज्या पद्धतीने आम्ही काम केलं त्याच्यामध्ये माझा एक मित्र मला भेटला आणि मला म्हणाला, दादा तुम्हाला माहित आहे कुणबी देली धनगर माळी डाटा कुठे आहे हो? आपण सचिन माळी आणि शीतल साठे ताईंना बोलू। म्हटलं बिलकुल, कारण जे फुलेशाहू आंबेडकर विचारसरणीने प्रेरित होऊन जे आपल्याला जागे करून राहिले, आपल्याला हलवून राहिले, अशांनाच आपल्याला बोलवायचं। त्यांनी गाणी म्हटलं पण आपण जेवणामध्ये व्यस्त, कोणी फिरून राहिलं, कोणी पांढिल्यावर चाललं, कोणी चहाच्या टपरीवर चाललं, आम्ही प्रबोधन करतच राहलो, करतच राहलो, करतच राहलो। याच्या आणखीन काय करायला पाहिजे? आम्ही बॅनर लावले, पेपरामध्ये जाहिरात दिली, रोज व्हिडिओ टाकला, रोज व्हिडिओ फेसबुकला, व्हॉट्सअपला रोज व्हिडिओ टाकला। विक्रांत शर्मा नावाचा सिटी जंक्शनचा मुलगा म्हणे, दादा मानधन नाही पाहिजे, ओबीसी जागे करायचे। रोज व्हिडिओ, रोज व्हिडिओ, नाही जागा झाला। माझ्या भाषणाच्या अगोदर मी पाहिलं कोणी जेवायला चाललं, कोणी कुठं चाललं, कोणी कुठं चाललं। मी वकील या नात्यानं मला इतिहास माफ करणार आहे, कारण 20 फेब्रुवारी 2023 ला या ऐतिहासिक वाळेगाव गावामध्ये मी परिषद घेतली साहेब, आदरणीय अंजलीताई साहेब, मी ठराव घरोघरी वाटले, मी सर्वांना पत्रिका दिल्या, मला इतिहास माफ करेल, तुम्हाला माफ करणार नाही, इतकी गोष्ट लक्षात घ्या। कारण तुम्हाला माहीतच नाही तुमचं काय चालू आहे। तुम्ही जर पाहिलं तर विकास गवळीने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या पिटिशनमुळे नंदुरबार 0 आरक्षण नाही, उस्मानाबाद 14%, यवतमाळ 10%, वर्धा 2.11%, भंडारा 13%, वाशिम 11%, बुलढाणा 15%, हिंगोली 12%, जालना 15%, रायगड 15%, ठाणे 14%, नगर 18%, अमरावती 23%, आणि आपण 27 चे 21%, अकोला जिल्हा 60% आरक्षण कमी झालं। हे इथं बसलेल्या किती ओबीसी बांधवांना माहीत आहे? त्यांनी हात वर करा, एकही करत नाही। कारण काय आहे, एक लोटा जल सब समस्याओं का हल ही असणारी ओबीसीची परिस्थिती झालेली आहे। बुलढाणा 15%, चंद्रपूर 15%, लातूर 18%, मापलंच नाही काँग्रेसने, मापलं नाही भारतीय जनता पार्टीनं, मापलं नाही आणि मापलं नाही, डाटा आला नाही, डाटा नाही आल्यामुळे आपल्याला आपल्या हक्काचं मिळून नाही राहिलं, आपण हिंदू झालो। गर्व से कहो हम हिंदू है, त्याच्यामुळे श्रद्धे बाळासाहेबांनी सांगितलं की अशा पद्धतीचे मुद्दे घ्या, परिषद घ्या, ठराव पास करा, महाराष्ट्राला सांगा, विनंती करा इलेक्ट्रॉनिक मीडियाला, विनंती करा पत्रकारांना, विनंती करा ओबीसी बांधवांना की तुम्ही या, विनंती करा। 70 वर्षामध्ये जे झालं नाही ते 20 फेब्रुवारी 2023 ला वाळेगावमध्ये होत आहे, आणि इतिहास सांगतो की साहेब तुम्ही जर आमच्या सोबत असले तर ओबीसीला, ओबीसीची जनगणना झाल्याशिवाय राहणार नाही। मला लोकांनी प्रश्न केले, पत्रिका दिली, माझे अतिशय चतुर हुशार ओबीसी बांधव म्हणत याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते आहे, आदरणीय रेखाताई ठाकूर प्रदेशाध्यक्ष, निलेश वर्मा विश्वकर्मा प्रदेशाध्यक्ष, अशोक भाऊ सोनोने प्रदेशाध्यक्ष, म्हटलं त्यांच्याचकडून आशा आहे, काँग्रेसने दिलं नाही, राष्ट्रवादीनं दिलं नाही, भाजपनं दिलं नाही, आणि आताच्या सरकारनं काय केलं, मतदार याद्यांवरून मापलं आम्हाला, रहाटे, वानखळे, गिरे, आता तुम्हालाही माहीत आहे रहाटे कुठं कुठं आहेत। माझं तर अळणाव असं आहे साहेब की सगळ्या जातीत आहे, सगळ्या जातीत आहे। मला लोक म्हणतात तुम्ही अमुक आहे काय, मला मी उभा राहिलो त्यावेळेस मी म्हणू साहेब मी थोडस चूक केली, तुमची माफी मागतो। ते म्हणत तुम्ही आपले जाणार, मी म्हणू हो, ते म्हणे आपले जाणार, म्हणे हो, तुम्ही आपले जाणार, म्हणे हो, माझ्या जांगात आलं, साहेब आपले नाही आहेत, तो म्हणे आपले नाही, तो म्हणे आपले नाही, म्हटलं मी ओबीसी आहो माळी आहो, मग म्हणत ठीक आहे।
तर आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व सन्माननीय राज्याचे विदर्भाचे अकोला जिल्ह्यातले पदाधिकारी बोलवण्याचं कारण येणाऱ्या काळामध्ये शिवसेना वंचित बहुजन आघाडीची युती झाल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता येईल आणि साहेब फक्त आम्हाला एकच मुद्दा पाहिजे आपली वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यानंतर आदरणीय अंजलीताई साहेब आदरणीय बाळासाहेब आम्हाला मापा गाढवांना मापलं साहेब आम्हाला मापलं नाही आम्हाला मापा आम्ही जर 15 असू तर 15 दे जा 17 असू तर 17 दे जा 70 असू तर 70 दे जा पण आमच्या मुला बाळांचा तोंडचा घास कुणबी तेली माळी धनगर डाटा कुठाय हो आणि आमचा वाटा कुठाय हो बालमुकुंद बिरळ साहेब गेले म्हणे याच्यात कोळी महादेव नाही आहे गाण्यात गाण्यात कोळी महादेव नाही आम्ही येत नाही शीतलताई एक जात बाजूला ठेवा कोळी महादेव म्हणा ताई नाच कोळी महादेव म्हटलं मला फोन आला जमला म्हणे साहेब म्हटलं दादा मी आता हे ठराव वाचतोय याला तू मान्यता दे सूचक हो अनुमोदक हो महाराष्ट्रामध्ये हे संपूर्ण क्रांती झाली पाहिजे आणि आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे हा सर्वात महत्वाचा मुद्दा माझे मित्र गोपालभाऊ राऊत त्यांच्या आई श्रीमती उषाताई प्रकाश राऊत व्यवसाय होलसेल भाजीपाला साहेब रात्री 12 ते सकाळी 3 वाजेपर्यंत यांचं काम चालते परंतु मला तर वाटते की हे झोपले की नाही झोपले त्या दिवशी काय झालं साहेब हा पेंडाल बांधणं चालू असताना त्यांनी अंग टाकलं आणि त्यांना झोपाल झोप लागली मी म्हणू गोपाल भाऊ म्हटलं तुम्ही झोपले का अरे म्हणे कस 2 महिने झाले आपण ओबीसी साठी परिषदेसाठी कार्य करत आहोत मी झोपलेलं नाही झोपलेल्यांना जागा करण्यासाठी मी हे काम करत आहो मला अतिशय आनंद आहे साहेब की आपण आदरणीय अंजलीताई साहेब आदरणीय रेखाताई ठाकूर मॅडम निलेशजी विश्वकर्म माननीय अशोकजी सोनोने यांच्यासह आपली सर्व नेते मंडळी इथं उपस्थित झाला मला आनंद आहे आता शेवटचा मुद्दा ठरावाचं वाचन त्यानंतर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचं भाषण मी ठराव वाचला की मंजूर म्हणून हात करायचा ना मंजूर असेल तर हात करू नका बरोबर आहे आता आपल्याकडे या ठरावाच्या प्रती आहेत काय केलंय त्याच्या पुंगळ्या करून टाकल्या हे छापल्या हे 10 वेळा चेक केल्या क्लरिकल मिस्टेक काढले तेजस्विनी गल्ला करून राहिली दोनच मुली आहे कशाले रिकामे कामं करून राहिले केल्या पुंगळ्या अरे 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 असं नका करू येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही चांदूरबारला 0% आरक्षण आहे लक्षात घ्या हा ठराव पास करा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपल्या सोबत आहे त्यांनी आपल्याला आरक्षण दिलं आणि हे कायम ठेवतील याची माझ्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो आणि मी ठरावाचे वाचन करतो कृपया ठराव बाहेर काढा ओबीसी व अत्यल्प समाजाची जात न्याय जनगणना झालीच पाहिजे तसं नाही मीडिया आहे महाराष्ट्र पाहून राहिला मी म्हणेन ओबीसी व अत्यल्प समाजाची जातनीय जनगणना तुम्ही म्हटलं पाहिजे झालीच पाहिजे आणि इथून महाराष्ट्र शासनाला आपला आवाज गेला तरच आपलं 70% आरक्षण मिळेल अन्यथा मिळणार नाही ओबीसी व अत्यल्प समाजाची जातनीय जनगणना झाली जागे झाले महत्वाचा मुद्दा हा आहे साहेब परिषद सक्सेस झाली परिषद सक्सेस झाली साहेब तुम्ही दिलेले आम्हाला मोलाचं मार्गदर्शन सक्सेस झालं या हासऱ्या चेहऱ्यावरून दिसून राहिलं दुसरा मुद्दा असा आहे ओबीसी व अत्यल्प समाजामधले पूजापाती करणारी मंडळी जी आहे पुरोहित म्हणून मान्यता प्रदान करणे हा ठराव आहे मी वाचेल तुम्ही म्हणाल मान्यता प्रदान करणे कारण आदरणीय अंजलीताई साहेबांनी सांगितलं की ओबीसी व अत्यल्प समाजाचे पुजारी नसतात पूजापाती करत नाहीत त्यांना मान्यता मिळत नाही असं ताईंनी सांगितलं अयोध्येला होणाऱ्या राम जन्मभूमीच्या न्यासामध्ये म्हणजे ट्रस्ट आहे
ओबीसीचा एकही व्यक्ती नाही। हे 70 वर्षातलं ओबीसीचं पुण्य आहे। 70 वर्षात मी हिंदू विरोधी बोलत नाही, माळ माझ्या गळ्यात आहे, मी चुकीचं बोलत नाही, मी ईश्वराला मानतो, मी ईश्वराला तसं नाही मानत, मी जातो मंदिरात हात जोडतो आणि म्हणतो बाबा रे माझा ओबीसी जागा झाला पाहिजे, मला जसं तुम्ही जागा केलं तसं ओबीसी जागा झाला पाहिजे, माझा दुसरा ठराव ओबीसी व अत्यल्प समाजामध्ये पूजापाती करणाऱ्या मंडळींना पुजारी पुरोहित म्हणून मान्यता प्रदान करणे ठराव मंजूर ठराव। आता अतिशय महत्त्वाचा ठराव ओबीसी व अत्यल्प समाजातील विधवांचा पुनर्विवाह करण्याकरिता आई वडील व सासू सासरे यांनी प्रयत्न करणे ठराव मंजूर, तसं ना हे पुण्याचं काम आहे ठराव। आता याच्या पुढचा अतिशय महत्त्वाचा ठराव, देवी देवता बोकळ खात नाही, देवीच्या समोर असलेला राक्षस बोकुळ खातो, त्याच्यामुळे बोकुळ बनवायचं, देवीला म्हणायचं तुला देत नाही राक्षसाला देतो, आणि दोन दोन फोळी जास्त आपण घ्यायचा, हा आपला आतापर्यंतची प्रथा। ओबीसी व अत्यल्प समाजातील सुरू असलेली बोकुळ बळी प्रथा बंद झालीच पाहिजे। बोकुळ बळी प्रथा हाही म्हणजे पुढचा ठराव, ओबीसी व अत्यल्प समाजातील ताब्यातील मंदिरामध्ये ओबीसी व अत्यल्प समाजातील पुजारी पुरोहित यांच्याकडून मंदिरात पूजा अर्चना करणे ठराव नाही, तिथपर्यंत गेला पाहिजे। आपल्या ओबीसीच्या ताब्यामध्ये असलेले मंदिर, नाभिक समाज असो, माळी असो, तेली असो, धनगर असो, कुमार असो, चमार असो, ही जी मंडळी आहे ही मंडळी पूजापाती करते, त्याला तुम्ही मान्यता दिली पाहिजे। तुम्ही त्यांना म्हणता तुम्ही पंडित आहे ब्राह्मण आहे, नाही, म्हणून पुरोहित म्हणून मान्यता प्रदान करण्याचा ठराव मंजूर। आता अतिशय महत्त्वाचा ठराव, ठराव क्रमांक 6 काळा बाहेर महत्त्वाचा आहे, ओबीसी व अत्यल्प समाजातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना समाजामार्फत शिष्यवृत्ती प्रदान करणे। साहेबांनी आम्हाला सांगितलं की परिस्थिती अशी आलेली आहे की ओबीसी व अत्यल्प समाजाचे शिष्यवृत्ती काढल्या गेलेली आहे। साहेब बाळासाहेबांनी आम्हाला त्या दिवशी आकडे दिले, त्यामुळे ओबीसी व अत्यल्प समाजातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडावं लागत आहे, त्यामुळे शासनाच्या व केंद्र शासनाच्या भरोशावर न राहता दोन प्रकारचे मंडळी आपल्या ओबीसी मध्ये असते, एक श्रीमंत एक गरीब। तर श्रीमंत व्यक्तीनं मोठेपणा करून गरीबाच्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती काहीतरी दिलं पाहिजे, त्याचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे, याच्याकरितेची हा ठराव क्रमांक 6 ओबीसी व अत्यल्प समाजातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना समाजामार्फत शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, प्रदान केली पाहिजे ठराव। आता 7वा ठराव, ओबीसी व अत्यल्प समाजातील चुकीच्या रूढी प्रथा परंपरा बंद करणे रद्द करणे। ओबीसी व अत्यल्प समाजातील चुकीच्या रूढी प्रथा व परंपरा रद्द झाल्याच पाहिजे। आता त्याच्यानंतरचा ठराव, ओबीसी व अत्यल्प समाजातील बांधवांनी गाव तिथे अभ्यासिका उपक्रम लोकवर्गणीतून राबविला पाहिजे। मंदिराला सिरॅमिक स्टाईल, पुस्तकं घरी नाही, अशी असणारी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे। वर्गणी देणारा वर्ग जो आहे तो ओबीसी व अत्यल्प समाजातला आहे। साहेब आमच्या गावातलं मंदिर जर पाहसान तर माणूस स्टाईल मध्ये दिसतो, स्टाईल। मुलांसाठी अभ्यासिका आहे का? नाही। मुलांसाठी लायब्ररी आहे का? नाही। मुलांसाठी पुस्तकं आहेत का? नाही। माझा मंदिराला विरोध नाही, माझं म्हणणं आहे मंदिर याच्यापेक्षाही चांगले बांधा, पण मंदिरासोबत पुस्तकं आणि अभ्यासिका बांधा। पुढचा ठराव क्रमांक 8, ओबीसी व अत्यल्प समाजातील बांधवांनी गाव तिथे अभ्यासिका उपक्रम राबविला पाहिजे।
9 नंबरचा ठराव। विद्येची आराध्य दैवत म्हणून प्रत्येक कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांचे पूजन झाले पाहिजे। ठराव आता हा अतिशय महत्त्वाचा ठराव आहे। 20 फेब्रुवारी 2023 ला आम्ही ओबीसीची परिषद घेतली। तुम्ही आम्हाला ऐकलं, आम्ही तुम्हाला ऐकलं, तुम्ही आता साहेबांना ऐकाल। 15 दिवसांनी, महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 5 महिन्यांनी हे तुम्ही विसरले नाही पाहिजे। म्हणून साहेबांचं असं म्हणणं होतं, बाळासाहेबांचं शब्दशोधक, सत्यशोधक, कीर्तनकार प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात यावे, येईल। कारण काय? ते रात्रंदिवस सांगतील, सत्यशोधक कीर्तनकार सांगतील, ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे, ओबीसीची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे। त्याच्यामुळे ठराव क्रमांक 10, सत्यशोधक कीर्तनकार प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात यावे, ठराव मंजूर। आता हा अतिशय महत्त्वाचा ठराव आहे। गावखेड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे। त्याच्यामुळे गावखेड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा वाचल्या पाहिजेत। त्याच्यामुळे मी ठराव क्रमांक 11 वाचतो। गावखेड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविण्यासाठी प्रयत्न करणे ठराव नाही आवाज। आताच जर मी म्हटलं एक लोटा जल म्हणता सब समस्याओं का हल, तुम्ही हे म्हणणार ठराव सर्वानुमते। आता 12 क्रमांकाचा ठराव आहे, जो माननीय नागोरावजी पांचाळ साहेबांनी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून प्रथा सुरू केली। सोनार समाजातल्या ज्या छोट्या छोट्या पांचाळ समाज आहे, सोनार आहे, त्याच्यामध्ये लोहार आहे, इतर आहे, रेवटी बेटी व्यवहार सुरू करणे हा ठराव अतिशय महत्त्वाचा आहे। ओबीसी म्हटल्यानंतर, माळी म्हटल्यानंतर, फुलमाळी, गाशेमाळी, हळदेमाळी, जिरेमाळी, अमुक माळी, टमुक माळी, याच्यासाठी माळी म्हटलं की विषय संपला, कुणबी म्हटलं की विषय, तेली म्हटलं की विषय, धनगर म्हटलं की विषय, म्हणून हा ठराव। ओबीसी वत्यल्प समाजातील पोटशाखा पोटजातीमध्ये रोटी बेटी व्यवहार झाला पाहिजे, ठराव मंजूर। आता महत्त्वाचा मुद्दा, गाळेकर सर कुमार समाजाचे, त्यांनी आम्ही त्याला त्यांना 29 जानेवारी 2018 ला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये स्वराज भवनला समाजभूषण पुरस्कार दिला। त्यांनी गावागावात जाऊन त्यांची जातनिहाय जनगणना कुमार समाजाची काढली, म्हणूनचा हा ठराव। ओबीसी वात्यल्प समाजातील जातीची खानी सुमारी जनगणना सुरू करणे ठराव। आपल्या समाजामध्ये ज्या जाती आहे, अत्यल्प समाजातल्या ज्या जाती आहे, त्या जातीने गावागावात जाऊन आपल्या मंडळींचीच जनगणना करायची। याच्या मागे श्रद्धे बाळासाहेबांचा उद्देश असा आहे की तुम्ही मतदार याद्याहून मापलं त्याच्यापेक्षा समाजाकडूनच डाटा घ्या। कुमार समाजाकडून, तेली समाजाकडून, धनगर समाजाकडून, कोळी समाजाकडून डाटा घ्या, कारण त्याचा डाटा चुकू शकत नाही। मी माझ्या जातीची योग्य आणि परफेक्ट जी आहे ती जनगणना करेल, त्याच्यामुळे ओबीसी वत्यल्प समाजातील जातीचे खानी सुमारी जनगणना सुरू करणे ठराव। आता साहेबांना ऐकायचं आहे, शेवटचा ठराव आहे 14 क्रमांकाचा। परिषद आहे, मेळावा नाही, तुमचे हात कसे बांधून ठेवले ते सांगा। क्रिमिनलचं अट जी आहे, किती लाखापर्यंत ओबीसीचं उत्पन्न आहे? ओबीसीचं उत्पन्न एका विशिष्ट आकड्यापर्यंत लावलं, त्याच्यावरती जर त्यांच्याकडे पैसे असतील तर त्यांना ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, अतिशय जाचक अट आहे। म्हणजे या हाताने दिलं आणि या हाताने काढून दिलं, त्याच्यामुळे शेवटचा ठराव आणि माझ्यानंतर सद्य बाळासाहेब आंबेडकरांचं भाषण, त्याच्यामुळे पेंडालच्या आजूबाजूला असलेल्या सर्व ओबीसी बांधवांना, आता मी साहेब झोपलेल्या म्हणणार नाही, जागरूक ओबीसी बांधवांना विनंती करतो की साहेबाचं भाषण ऐकण्याकरिता पेंडॉलमध्ये या। मी महाराष्ट्र शासनाला व केंद्र शासनाला विनंती करतो की क्रिमिनलची अट रद्द करण्यात यावी, ठराव हा महत्त्वाचा आहे। क्रिमिनलच्या अटीचा ठराव कसा महत्त्वाचा आहे? अट 8 लाख रुपयाची आहे,
क्रिमिलियर क्रिमिलियर ची अट जी आहे ती 8 लाखापर्यंतची आहे म्हणून त्यांनी हात जे आहेत ते बांधून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे शेवटचा ठराव क्रिमिलियर ची अट रद्द झाली पाहिजे ठराव यानंतर श्रद्धे बाळासाहेब